पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. सच अगं, इस्त्रीवाल्याचं आठवड्याभराचं बिल 700 रुपये. सांगू का मी देविकाला सरळ? नाही, कारण आपण हे घर घेतलं तेव्हा काय ठरलं होतं की सगळा खर्च आपण अर्धा अर्धा करायचा. सुरुवातीला झालंय तस, नंतर ये रे माझ्या मागल्या, आपणच करतोय हा सगळा खर्च. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देविकाचे, भाऊजींचे, रोहन सिमरनचे, त्यांचेच कपडे असतात ना इस्त्रीला. तुमचे आणि अथर्वचे कपडे तर मी इस्त्री करते, मग सांगायला नको का त्यांना? असं सांगणं बरं नाही दिसणार. हो, पण मग एवढी बिलं आपण कशी भरणार? त्यांनी थोडा तरी भार उचलायला नको का? तोंड दाबून बुक्क्यांचा मार झालाय. हे पॉश भागात राहायला आलो म्हटल्यावर सगळे खर्चही वाढले. आता आपण घरातले मोठे म्हटल्यावर ती भागवण्याची जबाबदारीही आपली. असं झालंय. उगाच बिहारेस घेतलीच झाली खरंच. आणि मुळात काय माहित ना, आपल्याकडे त्यांच्या एवढा पैसा नाही, आपली परिस्थिती त्यांच्यासारखी नाही, त्यामुळे पैशाबद्दल काही बोललो ना तरी फक्त ऐकून घ्यावं लागत. काही बोलताच येत नाही. काही बोलत नाहीयेत म्हणजे साधे बोळ आहेत असं नाही अजिबात, कळलं ना? पक्के आहेत चांगले आतल्या गाठीचे. त्यांना आतापर्यंत पैसा कमवता आला नाही, पण आपल्याकडून पैसा कसा काढून घ्यायचा आहे बरोबर कळतं त्यांना. पार्ल्याचं घर विकून लोखंडवाल्याला घेऊया म्हटलं तर कसे लगेच उड्या मारत तयार झाले? त्या दोन खोल्यांमध्ये डोक्याला डोकी आपटत बसण्यापेक्षा इथे निदान प्रत्येकाला स्वतंत्र खोली आहे म्हणून तयार झाले ते देविका. तू त्यांची बाजू घेऊ नकोस. मस्त चान्स होता तेव्हा, झालो असतो ना वेगळे. घर भरलेलं असावं, सगळ्यांनी एकत्र गुण्यागोविंदांनी राहावं असं खरंच वाटतं मला. त्या विचारातूनच आपण हे घर घेतलं, एकत्र राहायला आलो, आनंद झाला होता मला. पण हे असं विचित्र बोललं ना कोणी की मग त्रास होतो त्या सगळ्याचा. या जगामध्ये ना फक्त पैसा बोलतो. ती नाती भीती सगळं झूठ आहे, सब झूठ. डाऊन पेमेंट करण्याची आपली ऐपत होती नाही. समजा कुणाकडनं घेतले असते ओसनवार पैसे, पुढचे EMI कसे भरले असते? तसंही दादा आणि रोहनचा फार उपयोग नाहीच आहे, पण निदान अथर्व तरी अर्धा EMI भरतोय म्हणून चाललंय आपलं. वा, मग मिळव ना जास्त पैसे आणि घे ह्याहून मोठा फ्लॅट इंडिपेंडेंटली. आपला धाकटा भाऊ, त्याची बायको आपल्या समोर पैशांचं टेम्पा मिरवते, तेव्हा खरंच कधी कधी कीव येते यांची. नाही, मला कीव नाही येत, मला रागच येतो. घरात वाद नकोत, मुलांसमोर भांडणं नकोत म्हणून गप्प राहते मी. पण एक सांगून ठेवते हा मी तुम्हाला, मी शक्यतोवर गप्प राहीन, समजून घेईन, समजावेन, ऐकून घेईन, सगळं करेन. पण कुणी जर तुम्हाला आणि अथर्वला काही बोललं ना तर गप्प बसणार नाही. मग एकत्र राहिल्यावर भांड्याला भांडं लागतं वगैरे सगळं ठीक आहे, पण मुळात एकत्र राहणं हीच जर त्यांना अडचण वाटत असेल ना तर शांतपणे त्यांना समजावून सांगावंच लागेल. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.